अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू एल्लरिगू नमस्कार एवरीवन। डियर स्टूडेंट, आज हम क्या करेंगे, 9th स्टैंडर्ड का जो 7th चैप्टर है आइंस्टाइन मत्तु देवरु, इसके बारे में एक्सप्लेनेशन सुनेंगे। फर्स्ट, आइंस्टाइन सबको मालूम है कि आइंस्टाइन कौन थे, उन्होंने एक बड़े साइंटिस्ट थे। देवरु बोले तो किसे बोलते, हम पीरों को, भगवान को क्या बोलते, देवरु बोलते। अब आइंस्टाइन है नहीं, ये रिलीजियन के ऊपर उनके क्या थिंकिंग रहते, क्या नहीं बोल के नहीं, वो हम इस चैप्टर में देखेंगे। अब हम ये चैप्टर स्टार्ट करने से पहले सबसे पहले क्या देखेंगे, कृतिकारर परिचय। कृतिकारर परिचय किसको बोलते हैं, कवि जो राइटर रहते हैं, पोएट रहते हैं, उनका क्या बोलते हैं, कृतिकारर परिचय। तो अब हम देखेंगे, कवि देखिए कौन है, डॉक्टर एच नरसिंहय्य अवरु चिक्कबळ्ळापुर जिल्लेय गौरीबिंदनूरु तालूकिन होसूरु ग्रामदल्लि 1920 रल्लि जनिसिदरु। देखो ये आइंस्टाइन के बारे में जो लिखे है राइटर, वो राइटर का नाम क्या है बोले तो डॉक्टर एच नरसिंहय्य, ये उनका नाम है। इन्हों कहां पे पैदा हुए, देखिए चिक्कबळ्ळापुर जिल्लेय गौरीबिंदनूरु तालूकिन होसूरु ग्रामदल्लि। देखो इन्हों क्या पर है, चिक्का बंगाळापुर बोल के है, गांव है वो, गांव के एक छोटा तालुक जिले है, वो जिले का एक तालुक है, कौन सा बोले तो होसूरु, वो ग्राम में उन्हों पैदा हुए। 1920 रल्लि जनिसिदरु, कब पैदा हुए बोले तो 1920 में, 1920 ಪದವಿ ಗಳಿಸಿದ ಇವರು ಬೆಂಗಳೂರಿನ ಬಸವನಗುಂಡಿಯ ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಅಧ್ಯಾಪಕ। ದೇಹೋ ಇನ್ನೊಂದೇ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾಲೇಜ್ ಹೇವು ಕಾಲೇಜ್ ಗೆ ಇನ್ನೂ ಕ್ಯಾಥ ಅಧ್ಯಾಪಕ ಅಧ್ಯಾಪಕ ಓಕೆ ಬುರ ಅಧ್ಯಾಪಕ ಮತ್ತು ಪ್ರಿನ್ಸಿಪಲರ್ ಆಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ದೇಹೋ ಅಧ್ಯಾಪಕ ಬೋಲೆ ತೋ ಜೋ लेक्चरर रहते हैं उनको क्या बोलते हैं, अध्यापक बोलते हैं, और वहां के उन्हों क्या थे, प्रिंसिपल भी थे रहते वो कॉलेज के। बेंगलुरु विश्वविद्यालय उपकुलपति आगिद्दरु इवरिंद गुलबर्ग विश्वविद्यालय गौरव डॉक्टरेट भारत सरकार पद्मभूषण प्रशस्ति लभिसिवे। देखो इनको है ने हमारे गुलबर्ग से है ने डॉक्टरेट बोल के है ने अवार्ड खिताब मिला सो है बोल के बोले, उनके नाम के आगे क्या लगाते हैं, डॉक्टर बोल के लगाते हैं। और उसके अलावा भी यानी हमारे भारत सरकार, हमारे इंडियन गवर्नमेंट है नहीं, उनको क्या देते हैं, सबसे बड़ा पद्म भूषण अवार्ड से नवाजते हैं मुख्य बोले। होराटद धारी हादि एंबुदु इवर आत्मकथे। देखो उन्होंने आत्मकथे, आत्मकथे बोले तो किसे बोलते हैं, कथे बोले तो है कहानियों को बोलते हैं, आत्मकथे बोले तो अपने बारे में अपनी कहानी लिखे सो है बोके बोले, वो अपने बारे में जो कहानी लिखे वो बुक का नाम क्या है बोले तो होराटद हादि। देखिए प्रस्तुत लेखनवन्नु एच नरसिंहय्यवर तेरेद मन कृतियिंद आरिसलागिदे। देखो यही राइटर जो लिखे तेरेद मन बोल के बुक है, वो बुक में से ने ये चैप्टर आप लोगों को सेलेक्ट करें। देखिए अल्बर्ट आइंस्टाइन 20ನೇ ಶತಮಾನದ ಒಬ್ಬ ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ವಿಜ್ಞಾನಿ, 20ನೇ ಶತಮಾನದ ಒಬ್ಬ ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ವಿಜ್ಞಾನಿ। देखो इन्होंने कौन से ईस्वी में थे बोले तो ने 20वें सदी में थे गते साइंटिस्ट। ಜರ್ಮನಿಯ ಉಲ್ಮ ನಗರದಲ್ಲಿ 1879 ರಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಇವರು ಯಹೂದಿ ಎಂಬ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ದೇಶ ಭ್ರಷ್ಟರಾಗ ರಾಗಬೇಕಾಯಿತು। ದೇಖೋ ಇನ್ನೊಂದೇ ಜರ್ಮನಿ ಮೇ ಪೈದಾ ಹುಯೆ ಸೋ ಇಗತೆ ಕಾ ಪೈದಾ ಹುಯೆ ಬೋಲೆ ತೋ 1879 ಕಾ ಬೋಲೆ ತೋ ಉಲ್ಮ ಮೇ ಪೈದಾ ಹುಯೆ ಗತೆ ಯೇ ಉನ್ಕಾ ಉಲ್ಮ ಮಾ ಪೆ ಪೈದಾ ಹುಯೆ ಇನ್ನೊಂದೇ ಯಹೂದಿ ಎಂಬ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ದೇಶ ಭ್ರಷ್ಟರಾಗ ಬೇಕಾಯಿತು। ದೇಖೋ ಉನ್ನೊಂದೇ ಯಹೂದಿ ರಹನೆ ಕೆ ವಜಹ ಸೆ ಹನೆ ವೋ ದೇಶ ಕೆ ಸಾಥ್ ಉನ್ನ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಗದ್ದಾರ
गद्दारी करते हैं, देश भ्रष्टाचार बोले तो देश के साथ गद्दारी करने वाले को बोलते हैं। अमेरिका तम संशोधना कार्य मुंदुवरेसिद आइंस्टाइन तम सापेक्ष सिद्धांत 1905 मंडिसिदरु। देखो इन्होंने अमेरिका में अपनी स्टडीज पूरी करके वहां पे क्या करते ये साइंटिस्ट बनते वो क्या बोल रहे 1905 मंडिसिदरु। 1921 इवरिगे नोबेल प्रशस्ति दोरेतु। देखो 1905 क्या करते एक साइंटिस्ट बनते और 1921 में है ना इनको क्या मिलता नोबेल अवार्ड मिलता करते है। श्रेष्ठ विज्ञानी मत्तु मानवतावादी आगिद्द आइंस्टाइन 1955 निधनरादरु। देखो इन है ना कब इंतकाल हुआ इनका बोले तो 1955 में इनका क्या हुआ इंतकाल हुआ बताए। समझ में आया आइंस्टाइन कौन है बोलते देखेंगे आइए क्या है ये चैप्टर नोडी आइंस्टाइन देवरु। देखेंगे आइंस्टाइन प्रति श्रेष्ठ विज्ञानी मात्रवल्ल देखो उन्होंने कहते कहते आइंस्टाइन एक सबसे अच्छे साइंटिस्ट और सबसे बड़े साइंटिस्ट थे कहते उसके अलावा भी और कहते देखे निजवाद मानवतावादी हौदु मानवतावादी बोले तो किसे बोलते उसको जो है ना दूसरों के साथ अच्छे काम करते किसी को बुरे वक्त में काम आते ह्यूमैनिटी बोलते ना ह्यूमैनिटी दिखाते उसको क्या बोलते कन्नड़ में मानवतावादी। कोई बुरे वक्त में है किसी को हेल्प चाहिए तो इनो हेल्प करने वाले इंसान थे कहते। विज्ञान मत्तु धर्म हागु धर्म संबंधी विषय नडुवे वाग्दावगळु हुट्टिकोंडागले ಕೆಟ್ಟ ಧಾರ್ಮಿಕರು ಕೂಡ ವಿಜ್ಞಾನವು ಅಪರಿಪೂರ್ಣವೆಂಬ ತಮ್ಮ ನಿಲುವಿನ ಸಮರ್ಥನೆಗೆಂದು ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಎಳೆದು ತರುತ್ತಾರೆ। ದೇಖು ಜಗನೆ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಧರ್ಮ ಜೆಸೆ ಸೈನ್ಸ್ ಸೈನ್ಸ್ ಕಿ ಬಾತ್ ಚಲ್ತಿ ತಬ್ ಭಿ ಹನೆ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಬಾತ್ ನಿಕಲ್ತಿ ಔರ್ ಹನೆ ಧರ್ಮ ಬೋಲೆ ತೋ ರಿಲಿಜಿಯನ್ ಕೋ ಬೋಲ್ತೆ ಧರ್ಮ तो जब रिलीजन की भी बात रहती तब भी है ना आइंस्टाइन के बात निकलती गते और धर्म संबंधी विषय नडवे वाग्दावगळु हुट्टिकोंडागले तो है जब रिलीजन के ऊपर है ना बात चलते रहती तब तब है ना आइंस्टाइन का नाम लिया जाता गते। देखो केट्टा धार्मिकरु कूड़ा विज्ञानवु केट्टा धार्मिकरु कूड़ा विज्ञानवु ಅಪರಿಪೂರ್ವ ಪೂರ್ಣವೆಂಬ ತಮ್ಮ ನಿಲುವಿನ ಸಾಮರ್ಥ್ಯನೆಗೊಂದು ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಎಳೆದು ತರುತ್ತಾರೆ। ಕಟ್ಟ ಕಟ್ಟ ಬೋಲೆ ತೋ ಪಕ್ಕಾ ಹಾಯ್ನು ಬಹುತ್ ಇನ್ಕು ಹರ್ ಚೀಸ್ ಕಿ ನಾಲೆಜ್ ರಹತಿ ರಿಲಿಜನ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ನಾಲೆಜ್ ರಹತಿ ಇನ್ನು ಪಕ್ಕೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಹೇ ಪಕ್ಕೆ ಹಿಂದೂ ಹೇ ಬೋಲ್ತೆ ನಾ ಉಸ್ಕು ಬೋಲ್ತೆ ವೈಸೆ ಧಾರ್ಮಿಕ ರಿಲಿಜನ್ ವಾಲೆ ಹನೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಕರ್ತೆ ಜಬ್ ಭಿ ಬಾತ್ ಆತಿ ಅಪ್ನೆ ಧರ್ಮ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಬೋಲ್ನೆ ಕಾ ತಬ್ ತಬ್ ಇನ್ಕಾ ನಾಮ್ ಲೇತೆ ಇನ್ಕು ಕ್ಯಾ ಬೋಲೆ और बोलते थे कहते साइंस भी है ना कौन सा पूर्व अपरिपूर्ण वागिदे अपरिपूर्ण बोले तो वो अधूरा है साइंस भी अधूरा है वो के बोलते थे कहते अवर हेळिके गळन्नु उद्धरिसुवुदर मूलक अवरु आळवाद धार्मिक नंबिकेगळिंद व्यक्ति एन्नुवुदन्नु स्थापिसलु प्रश्निसुत्तारे। देखो अवर हेळिकेगळन्नु उद्धरिसुवुदक्कर ಮೂಲಕ ಅವರು ಆಳವಾದ ಧಾರ್ಮಿಕ ನಂಬಿಕೆಗಳಿಂದ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನುವುದನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಾರೆ। ದೇಖೋ ಉನ್ನೋಹನೆ ಜಾದಾ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಉಪರ್ ಯಕೀನ್ ರಖನೆ ವಾಲೆ ನೈತೆ ಬಗ್ಗೆ ಬೋರೆ ಹಾಗೆ ಪದೇ ಪದೇ ಉದ್ಧರಿಸಲಾಗುವ ಒಂದು ಮಾತೆಂದರೆ ಧರ್ಮವಿಲ್ಲದ ವಿಜ್ಞಾನ ಕಂಡು ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನವಿಲ್ಲದ ಧರ್ಮ ಕುರುಡು ಎನ್ನುವುದು ಎನ್ನುವರು। ದೇಖೋ क्या बोल रहे पदे पदे बोले तो बार बार हमेशा बोलते कहते क्या बोल क्या बोलते थे धर्म विल्लद विज्ञान विज्ञान साइंस को है कौन सा भी रिलीजन नहीं है उसे कौन सा भी रिलीजन का नहीं है साइंस का
कौन से तो भी साइंस का साइंटिस्ट वालों का रिलीजन, साइंटिस्ट वालों का रहता है, इंसानों का रहता, पर साइंस का कोई भी रिलीजन नहीं है। वो क्या बोलते कहते कंडु मतु विज्ञान विल्लद धर्म कुरुड़ा एनुवदु। देखो पर साइंस साइंस नहीं सो है ने धर्म रिलीजन क्या है कहते कुरुड़ा, कुरुड़ा बोले तो अंधा रिलीजन है। वो क्या बोलते थे कहते कौन बोलते ये आइंस्टाइन बोलते थे कहते। आदरे धर्म एंदरेनो नो क्वेश्चन करते धर्म रिलीजन बोले तो क्या बोल के आइंस्टाइन रा प्रकार धर्म दा परिकल्पने याव रीतिय दु। देखो आइंस्टाइन के जरिए प्रकार बोले तो उनके जरिए रिलीजन बोले तो किस तरह का रहता बोल के नो क्या सोचते है वो क्या क्वेश्चन करते क्वेश्चन मार्क के देखिए। नमगे ई विषय घड़ा तिड़ी बड़ी के अगत्यवाद दो हमको है ने रिलीजन क्या है बोके है ने इसकी है ने नॉलेज है ना बहुत इम्पोर्टेंट है। अगत्य बोले तो इम्पोर्टेंट को बोलते एक अंदरे धर्म वन्नु कुरिता हलवु निर्वाचना गड़िवे अष्टे अल्ला धर्म आदा बागे परस्पर विभिन्न वादा सिद्धांत वड़ो इवे। देखो कई को बोले तो हले रिलीजन को लेकर बहुत सारे लोग अलग अलग डेफिनेशन देते, किसी के लिए कुछ है तो किसी के लिए कुछ है, कोई अच्छा मानते है कोई हर चीज को नेग्लेक्ट करते है, किसी के लिए धर्म सबसे ऊपर रहता, किसी के लिए धर्म वैल्यू नहीं करता ऐसा। तो हमें हर एक जने ने अपना अपना खुद का ओन डेफिनेशन देते है, हर एक की सोच अलग अलग रहती। देखिए नमगे तिळिदिरुवंते एल्ल सांप्रदायिकवाद धर्मगळ केंद्रदल्लि देवर परिकल्पने इदे। देखो हमको है ने जैसे नॉलेज है हर एक धर्म है ने रिलीजन बोले तो एक क्या है सोच है। हाँ हम है ने हर एक चीज को क्या करते हाँ हमारे अल्लाह है हमारे भगवान है, हम उनको नहीं देखे फिर भी हम उनके ऊपर क्या करते यकीन करते है वो क्या बोरे ये सच्चाई है। देवरु मत्तु अदर मुंदुवरिकेयागि धर्मवन्नु कुरितंते आइंस्टाइन अवर विचारगळु ई हेळिकेयिंद साकष्टु स्पष्टवागिरुत्तवे। देखो देवरु मत्तु अदर मुंदुवरिकेयागि धर्मवन्नु कुरितंते आइंस्टाइन अवर विचारगळु ई हेळिकेयिंद साकष्टु स्पष्टवागिरुत्तदे। देखो उन्होंने क्या बोलते ये जो डेफिनेशन दिए वो कौन दिए आइंस्टाइन दिए। क्या डेफिनेशन दिए के रिलीजन कौन सी भी रिलीजन रहते वो एक क्या है हमारे सोच पे डिपेंड है, हम यकीन करते हैं अंधविश्वास बोलते नहीं अंधविश्वास करते बोलते कौन बोलते आइंस्टाइन बोलते। ये उनका क्या है डेफिनेशन था। अब नेक्स्ट देखिए केट्टद के शिक्षे कोट्टा ओळ्ळेयद के प्रतिफल नीडुव मत धर्म शास्त्र देवरल्लि ननगे नंबिके इल्ल। देखो केट्टद के शिक्षे केट्टदक्के बोले तो बुरे काम, बुरे काम का नतीजा क्या था हमेशा बुरा होता है। ओके बुरे यूजुअली हर एक कोई भी क्राइम भी करे तो उसको क्या करते हैं सजा देते ही चे। और क्या बोलते हैं वड़ेदक्के प्रतिफल, वड़ेदक्के बोले तो जो अच्छा काम करते हैं, अच्छा काम करते हैं सो उसका सिला क्या मिलता है हमेशा अच्छा मिलता, पर आजकल के जमाने में ऐसा नहीं होता, फिर भी हम अपनी अच्छाई कभी नहीं छोड़ना। धर्म मत धर्म शास्त्र देवरल्ली ननगे नंबिके इल्ल। देखो अच्छों के साथ अच्छा बुरों के साथ बुरा ऐसा होने वाले रिलीजन पे मेरे को क्या है यकीन नहीं है, नंबिके इल्ल बोले तो इन्हें जो यकीन नहीं करते बिलीव नहीं करते उनको बोलते। नानु जगत्तिनल्लिरुव एल्ला वस्तुगळ क्रमबद्ध संयोजने हागू समन्वयगळ मूलकवे तन्ना इरुविकेगळन्नु तोरिसिकोळ्ळुव स्पेनोजन देवरन्नु नंबुत्तेने। देखो स्पिनोजा ये स्पिनोजा के बारे में मालूम है आप लोगों को। देखिए ये स्पिनोजा कौन रहते हैं उनके बारे में पहले देखिए क्या है स्पिनोजा डच तत्वज्ञानी आदा। इन्हों क्या है डच डच कंट्री के हैं ने क्या थे साइंटिस्ट है वो क्या बोल रहे इतना पूर्ण है सरु बेनेड्रिक डी स्पिनोजा इनका ये पूरा नाम था। इवनु प्रतिपादित तत्व विश्व देवता
ತತ್ವದ ಅದ್ವೈತವಾದ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ। क्या करते करते एक एक भगवान है बोल के उनके ऊपर है क्या कहते हैं विश्वास करते थे वो के बोल रहे ಈತನ ಪ್ರಕಾರ ದೇವರು ಪ್ರೀತಿಸುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ದ್ವೇಷಿಸುವುದಿಲ್ಲ। देखो उनके उनका क्या जरिया था, उनका क्या नजरिया था बोले तो है ने जो हमारे भगवान देवरु रहते उन्होंने इंसान को ना मोहब्बत करते ना उनसे नफरत करते है वो क्या बोल रहे ದ್ವೇಷಿಸು बोले तो नफरत करने को बोलते। ಒಟ್ಟಾರೆ ವಸ್ತು ಸ್ಥಿತಿಯಂತೆ ನಿಸರ್ಗ ಮತ್ತು ದೇವರು ಮಾನವನ ಊಹೆಯ ಮಿತಿಯನ್ನು ಮೀರಿದುದಾಗಿವೆ। देखो उन्हें क्या बोल रहे ओवरऑल ಒಟ್ಟಾರೆ बोले तो ओवरऑल को बोलते। ನಿಸರ್ಗ बोले तो नेचर और है ದೇವರು भगवान कह रहे थे ಮಾನವನ ಊಹೆ बोले तो इंसान की क्या है सोच है वो के बोल रहे हो ಮಿತಿಯನ್ನು ಮೀರಿದವರಾಗಿವೆ हमारे इंसानों की सोच से बाहर है वो के बोलते। तो है ने अब आइंस्टाइन क्या बोलते हैं उनके बारे में देखिए। ನಾನು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳ ಕ್ರಮಬದ್ಧ ಸಂಯೋಜನೆ ಹಾಗೂ ಸಮನ್ವಯಗಳ ಮೂಲಕವೇ ತನ್ನ ಇರುವಿಕೆಯನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳುವ। देखो ಇನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ಹಮ್ ಮೈ ಕೈಸರ ತುನ್ ಜಗತ್ ಬೋಲೆ ತೋ ದುನಿಯಾ ಈ ದುನಿಯಾ ಕೆ ಕೈಸೆ ಲೋಗ್ ರಹತೆ ಮೈ ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ವೈಸಾ ರಹತೂ ಹೂಂ ಓಕೆ ಬೋಲ್ ರಹೇ ನಾ। ಸ್ಪಿನೋಜನ ದೇವರನ್ನು ನಂಬುತ್ತೇನೆ। देखो स्पिनोज को क्या करते देवरु बोले तो उनको छने उन्होंने देवरु बोल के ने समझते वो क्या बोल रहे मनुष्य जीवी घड़ा वर्तने हागू भविष्य बग्गे तले केड़िसिकोळ್ळुवा देवरन्नु नानु नंबुवुदिल्ला। देखो ना क्या बोलते मनुष्य जीवी घड़ा वर्तने बोले तो जो हम एक्टिविटी करते है हमारे जो इंसान है नी एक्टिविटीज करते जैसे अच्छे काम करते बुरे काम करते उसको क्या बोलते हैं वर्तन नहीं बोलते। तो है दुनिया के लोग जो एक्टिविटी करते और बोले तो भविष्य बग्गे तले केड़ी सुवा भविष्य बोले तो फ्यूचर के बारे में सोचते अरे हमारा फ्यूचर के क्या होगा कैसा होगा क्या नहीं वो कहने तले केड़ी सुवा बोले तो दिमाग खराब होता नहीं फ्यूचर के बारे में सोच के। ದೇವರನ್ನು ನಾನು ನಂಬುವುದಿಲ್ಲ ವೈಸೆ ಹೆನೆ ಮೈಸಾ ಕಾಮ ಕರೆ ತೋ ಅಚ್ಚಾ ಕಾಮ ಕರೆ ತೋ ಅಚ್ಚಾ ಮಿಲ್ತಾ ಬುರಾ ಕಾಮ ಕರೆ ತೋ ಉಸ್ಕಾ ನತೀಜಾ ಬುರಾ ಹೋತಾ ಬೋಲ್ ಕೆ ಐಸಾ ಸೋಚನೆ ವಾಲೆ ಸೋಚ್ತೆ ನಾ ಉಸ್ ಪೆ ಯಕೀನ್ ನಹೀಂ ಕರ್ತೆ ಔರ್ ವೈಸೆ ದೇವರು ಬೋಲೆ ತೋ ಹೆನೆ ಭಗವಾನ್ ಪೆ ಉನ್ಕೋ ಯಕೀನ್ ನಹೀಂ ರಹತಾ ಅರೆ ಉನ್ಸೆ ಡರೋ ಇನ್ಸೆ ಡರೋ ಐಸಾ ಕರೆ ತೋ ವೈಸಾ ಕರ್ತೆ ಜೈಸೆ ಕೆ ಅಬ ಏಕ್ ಭಗವಾನ್ ಹೈ ಏಕ दरगाह है अरे उनको डरो उन्होंने ऐसा काम करे तो सजा देते वो देते ये देते बोलते ना वैसे चीजों पे नो आइंस्टाइन क्या थे यकीन नहीं करते थे वो क्या बोल रहे। स्पिनोजा वाबा डच तत्वज्ञानी ये स्पिनोज कौन था वो क्या अभी बोली ना मैं इन्हों क्या थे एक डच कहानी क्या थे तत्वज्ञानी साइंटिस्ट थे। ದೇವರು ಮತ್ತು ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಅವನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನಕ್ಕಾಗಿ ಅಮರಸ್ಟಾಂಡಂನ ಸಿಂಗಾರರವರು ಅವನಿಗೆ ಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟು ಅವರನ್ನು ಮತದಿಂದ ಹೊರಹಾಕಿದರು। देखो ಇನೋಹನೆ ಸ್ಪಿನೋಜ್ ಜೋ ಹನೆ ಧರ್ಮ ರಿಲಿಜನ್ ಕೆ ಉಪರ್ ಯಕೀನ ಕರ್ತೆ ಥೆ इसके वजह से उनको क्या करते थे कहते जो यकीन करने वाले रहते हैं जैसे हमारे इसमें मौलाना रहते हैं हिंदुओं में पंडिता रहते वैसे लोग क्या करते कहते उनको टॉर्चर करते थे कहते टॉर्चर करके हमें वहां से दूर भगा दिए वो खे बोल रहे हिंसे बोले तो टॉर्चर करने को बोलते। मतदिंदा होरा है किधर मतदिना बोले मता बोले तो हमें कैसे बोलते अब धर्म रहता जैसे अरे इनो हिंदू है हिंदुओं में भी है कैटेगरीज रहते वो कैटेगरीज में हम इनको है ना हमारे खानदान से हमारे मुसलमान या फिर हिंदू रिलीजन से क्या करते बेदखल करते वो क्या बोलते वैसा इनको है ना बेदखल करे हुए थे कहते। जीवमान पर्यंत अवरन्नु पीड़िसिदरु जी उनको है ना पूरी जिंदगी है ना उनको क्या करे कहते टॉर्चर करे कहते। आइंस्टाइन किसको टॉर्चर करे स्पिनोज को है टॉर्चर करे वहां के लोग कहां के डच के। अब देखिए आइंस्टाइन
ಅವರ ಮೇಲಿನ ಹೇಳಿಕೆಯಿಂದ ಅವರ ಕಲ್ಪನೆ ದೇವರಿಗೂ ಮನುಷ್ಯನ ವ್ಯವಹಾರಗಳಿಗೂ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧವಿಲ್ಲವೆಂದು ಸಂಗತಿಯು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮನ ದಟ್ಟವಾಗುತ್ತದೆ. ದೇಖೊ ವೈಸಾ ಜಬ್ ಸ್ಪೂನೋಶ್ ಕೆ ಸಾಥ್ ವೈಸಾ ಸಬ್ ಹೋತಾ ತೋಹನೆ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಕೋ ಕ್ಯಾ ದಿಖ್ತಾ ಕೆ ಅಲ್ಲಾಹ್ ಔರ್ ಮತಲಬ್ ಭಗವಾನ್ ಔರ್ ಇನ್ಸಾನ್ಸ್ ಕಾ ಇನ್ಸಾನ್ ಕಾ ಕೋಯಿ ಕನೆಕ್ಷನ್ ನೇ ಹೋತಾ ಯೆ ಲೋಗಾ ಇತ್ನಾ ಟಾರ್ಚರ್ ಕರ್ ರಹೇ ಫಿರ್ ಭಿ ಉನ್ಕೋ ಕುಚ್ ಭಿ ಮತಲಬ್ ಟಾರ್ಚರ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋ ಕೋ ಕೋಯಿ ಭಿ ಸಜಾ ನೇ ಮಿಲ್ ರಹೀ ಬೋಲ್ ಕೆ ಉನ್ಕೆ ಮೈಂಡ್ ಮೇ ವೋ ಫಿಟ್ ಹೋತಾ ಕೆ ಭಗವಾನ್ ಔರ್ ಇನ್ಸಾನ್ ಕಾ ಕೋಯಿ ಕನೆಕ್ಷನ್ ನೇ ಹೈ ಬೋಲ್ಕೆ ಬೋಲ್ ರಹೇ ಉನ್ಕೋ. ಅವರ ಪ್ರಕಾರ ಧರ್ಮವು ಯಾವುದೇ ದೈವಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಅವಲಂಬಿಸದೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನೈತಿಕವಾಗಿದೆ. ಧರ್ಮವು ಯಾವುದೇ ದೈವಿ ರಿಲಿಜಿಯನ್ ಜೊ ರಹತೆ ವೋ ಹನಿ ದೈವ ಧರ್ಮ ದೈವಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ದೈವಿ ಅಧಿಕಾರ ಬೋಲತ ಮಿರಿಕಲ್ಸ್ ಬೋಲ್ತೇನೆ ದೈವಿ ಬೋಲತ ಮಿರಿಕಲ್ಸ್ ಕೋ ಬೋಲ್ತೆ ತೋ ಹನಿ ಕೌನ್ಸೆ ಭಿ ರಿಲಿಜಿಯನ್ ಕ್ಯಾ ಕರೆ ಮಿರಿಕಲ್ಸ್ ಕಿಸಿ ಕೆ ಭಿ ರಿಲಿಜಿಯನ್ ಮೇ ಮಿರಿಕಲ್ಸ್ ನಹಿ ಹೈ ಓಕೆ ಬೋರೆ ವೋ ಸಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಮಾರಲ್ ಲೈಫ್ ಹೈ ಓಕೆ ಬೋಲ್ ರಹೇ ನ. ಸಹಜವಾಗಿಯೇ ಈ ಮಾತುಗಳು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದವು. ದೇಖೊ ನಾರ್ಮಲಿ ಎ ಸಬ್ ಜೊ ಬಾತೆ ಹೈ ವೋ ಕ್ಯಾ ಹೈ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಹೈ ಓಕೆ ಬೋರೆ ಮುಖ್ಯ ಬೋಲೆ ತೋ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಬೋಲ್ತೆ. ದೇವರನ್ನು ಒಂದೇ ಸಮಾನೆ ತಮ್ಮ ವಾಣಿಜ್ಯ ವ್ಯವಹಾರಗಳಿಗೆ ಬಳಸುತ್ತಾ ಬಂದಿರುವ ಜನರಿಗೆ ಐನ್ಸ್ಟೈನರ ಹೆಸರೊತ್ತುವ ಯಾವ ಅಧಿಕಾರವೂ ಇಲ್ಲ. ದೇಹವನ್ನು ಕ್ಯಾ ಬೋರೆ ದೇವರನ್ನು ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ತಮ್ಮ ವಾಣಿಜ್ಯ ಬೋಲುತ್ತೇನೆ ಕುಶ್ ಲೋಕ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಅಪ್ನೆ ರಿಲಿಜನ್ ಗು ಲೇಕೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಉಸೆ ಏನಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ ದೇತೆ ಕ್ಯಾ ಅರೆ ಮೇಕೋ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಮಿಲ್ತಾ ನಾಲೆಜ್ ಆ ಆಪ್ ಆಪ್ಕೋ ಭಿ ನಾಲೆಜ್ ದೇತು ಜೈಸೆ ಕೆ ಸಾಧು ಸಂತು ಲೋಗ್ ರಹತೆ ಹಾ ಮೇಕೋ ಆಪ್ಕೆ ಫ್ಯೂಚರ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಮಾಲೂಮ್ ಹೈ ಮೇಕೋ ವೋ ಭಗವಾನ್ ಆತೆ ಹೈ ಮೇಕೋ ಯೇ ಭಗವಾನ್ ಕಾ ವರದಾನ್ ಹೈ ಐಸಾ ಜೋ ಬೋಲ್ತೆ ಔರ್ ಬೋಲತೆ ಹೈ ನೇ ಹಮಾಕೋ ಹಾ ಯೇ ಮೇಕೋ ಯೇ ದರ್ಗಾಹ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ನಾಲೆಜ್ ಹೈ ವೋ ದರ್ಗಾಹ್ ಕೆ ಮೇಕೋ ಇಲ್ಮ್ ಹೈ ಮೇ ಆಪ್ಕಾ ಬಾರೆ ಮೇ ಬೋಲ್ ಸಕ್ತಾ ಆಪ್ಕೆ ಫ್ಯೂಚರ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಬೋಲ್ ಸಕ್ತಾ ಬೋಲ್ ಕೆ ಹೈ ನೇ ಐಸಾ ಸಬ್ ಚೀಜಂ ಬೋಲ್ ಕೆ ಪೈಸೆ ಲೇತೆ ಹೈ ಓಕೆ ಬೋರೆ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಐಸಾ ಬೋಲ್ತೆ ದೇವರ ಧರ್ಮಗಳನ್ನು ಕುರಿತು ತಮ್ಮ ಒಟ್ಟಾರದ ಅಪಾಯಕಾರಿ ಸಿದ್ಧಾಂತಗಳ ಸಾಮರ್ಥ್ಯನೆಗೆ ಆ ಮಹಾವಿಜ್ಞಾನಿಯ ಹೆಸರನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಅನ್ಯಾಯವೂ ಹೌದು. ದೇಖೋ ಅವನೇ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಗೆ ಬಾರೆ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಗೆ ಬಾರೆ ಜೊ ಬೋಲ್ತೆ ಕೆ ಇನ್ನೋ ರಿಲಿಜಿಯನ್ ಗೆ ಬಾರೆ ಐಸಾ ಬೋಲ್ತೆ ಥೆ ವೈಸಾ ಬೋಲ್ತೆ ಥೆ ಉನ್ಕ ನಾಮ್ ಲೇನಾ ಭಿ ಕ್ಯಾ ಹೈ ಗಲತ್ ಹೈ ಅನ್ಯಾಯ ಬೋಲೆ ತೋ ಕಿಸೆ ಬೋಲ್ತೆ ಗಲತ್ ಕೋ ಬೋಲ್ತೆ. ನಾನು ಈ ಪತ್ರವನ್ನು ಐನ್ಸ್ಟೈನ್ ರ ಬದುಕನ್ನು ರೂಪಿಸಿದ ಎರಡು ಹೇಳಿಕೆಗಳ ಮೂಲಕ ಮುಗಿಸಿದರೆ ಅನುಚಿತವಾಗಲಾರದೆಂದು ತಿಳಿಯುತ್ತೇನೆ. ದೇಹೋ ನಾ ಕ್ಯಾ ಕರೆ ರೈಟಿಂಗ್ ಕ್ಯಾ ರೈಟರ್ ಕ್ಯಾ ಹೋರೇಕೆ ಮೈ ಹೆನೆ ಯೆ ಜೋ ಲೆಸನ್ ಲಿಖೆ ವಾ ಹೂ ಯೆ ಉನ್ಕೆ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಜೋ ಬೋಲೆ ಹುವೆ ಹೈ ಉನ್ಕೆ ಹೆನೆ ದೋ ಡೆಫಿನೇಷನ್ ಬೋಲ್ ಕೆ ಹೆನೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕರ್ತೆ ಓಕೆ ಬೋಲ್ ರೇ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ದೇಖಿಯ ಕೌನ್ಸಾ ಹೈ ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯರು ಸಾಧಿಸ ಬಯಸುವ ಆದರ್ಶಗಳಾದ ಆಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿ. ದೇಖೋ ಯೂಶ್ವಲಿ ಸಬ್ಬಿ ನಾರ್ಮಲ್ ಲೋಕ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಅಪ್ನೆ ಆಪ್ ಕ್ಯಾ ನಾ ಅರೆ ಮೇಕೋ ಇತ್ನಾ ಆಸ್ತಿ ಹೋನಾ ಇತ್ನಾ ಪೈಸಾ ಹೋನಾ ಇತ್ನಿ ಶೋಹರತ್ ಹೋನಾ ಬೋಲ್ ಕೆ ಏನೆ ಸಬ್ಬಿ ಚೀಸ್ ಮಂಗ್ತೆ ಕರ್ತೆ ಬಯಸು ಬೋಲೆ ತೋನೆ ಹರ್ ಚೀಸ್ ಹೋನಾ ಬೋಲ್ ಕೆ ಏನೆ ಖ್ವಾಯಿಶ್ ಕರ್ತೆ ಬೋಕೆ ಬೋರೆ. ಸುಖ ಭೋಗ ಮತ್ತು ಬಹಿರಂಗದ ಯಶಸ್ಸುಗಳು ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಬಹಳ ತುಚ್ಛವೆಂದು ನನಗೆ ತೋರಿದೆ. ದೇಖೋ ಅವನು ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಕೆ ಹಾ ಮೇಕು ಸೋನಾ ಚಾಂದಿ ಹರ್ ಏಕ್ ಚೀಸ್ ಕಿ ಖ್ವಾಯಿಶ್ ಆರಾಮ್ ಜಾದಾ ಹೋನಾ ಆರಾಮ್ ರಹನಾ ಮೇರಿ ಲೈಫ್ ಸುಕೂನ್ ಕಿ ಖುಷಿಯೋ ಸೆ ಭರಿ ರಹನಾ ಬೋಕೆ ಹನೆ ಬೋಲ್ತೆ ತೋ ಹನೆ ವೋ ಚೀಸ್ ಹನೆ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಕೋ ಪಸಂದ್ ನೀ ಆತಿ ಬೋಕೆ ಬೋಲ್ ರೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಡೆಫಿನೇಷನ್ ದಿಖೆ ಯಶಸ್ಸನ್ನು ಸಂಪಾದಿಸಿದ ಮನುಷ್ಯನಾಗಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಬೇಡ ಬೇಡ ಮೌಲ್ಯಗಳಿಗೆ ಬೆಲೆ ಕೊಡುವ ಮನುಷ್ಯನಾಗುವುದೇಕು ಅನ್ನೋಕೆ ಅವರೆ ಯಶಸ್ಸು ಯಶಸ್ಸು ಬೋಲತ ಸಕ್ಸಸ್ ಸಕ್ಸಸ್ ಮಿಲ್ನೆಕ್ಕೆ ಬಾಧೆನೆ ಇನ್ಸಾನ್ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಉಸ್ಕ ಬಿಹೇವಿಯರ್ ಚೇಂಜ್ ಹೋತಾ ಅವನು ಇನ್ಸಾನ್ ಕೆ ಅಲಾವಾ ಜಾನ್ವರ್ ಬಂತಾ ಏಕ್ ಹನಿ ಉಸ್ಕೆ ಪಾಸ್ ದಿಲ್ ರಹಮ್ ಯೇ ಚೀಸ್ ನೇ ರಹತಿ ತೋ ಹನಿ ವೈಸಾ ಇನ್ಸಾನ್ ಮತ್ ಬನ್ನು ಏಕ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಮೌಲ್ಯಗಳಿಗೆ ಬೆಲೆ ಕೊಡುವ ಮನುಷ್ಯನಾಗುವುದೇಕು ಹನಿ ಏಕ್ ಹನಿ ಅಚ್ಚಾ
इंसान बनो बोके बोरनो, जिसके अंदर क्या रहता रहम दिल इंसान रहना बोके बोरे, कौन बोरे आइंस्टाइन बोरे। ये दो उनके क्या थे डेफिनेशन थे। अब देखिए आड़वाद वड़ा नोट ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಅದರಲ್ಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವೆಂದು ನಾನು ತಿಳಿಯುತ್ತೇನೆ। ದೇಖ ಈ ಜೋ ಐನ್ಸ್ಟೈನ್ ಜೋ ಬೋಲೇವೆ ಹೈ ಡೆಫಿನೇಷನ್ ವೋ ಡೆಫಿನೇಷನ್ ಹಮ್ ಸಬ್ಕೆ ಲೈಫ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೈ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಹೈ ಉಸ್ಸೆ ಜ್ಯಾದಾ ಹೈ ನೇ ರಾಜಕಾರಣಿ ಬೋಲೇ ತೋ ಕಿಸೇ ಬತೇ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ಸ್ ಕೋ ಬೋಲತೇ ವೋ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ಸ್ ಕೋ ಭೀ ಹೈ ನೇ ಬಹುತ್ ಜರೂರಿ ಹೈ ಕಿ ಯೇ ದೋನೋ ಡೆಫಿನೇಷನ್ ಕೋ ಅಮಲ್ ಕರ್ನಾ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಜರೂರಿ ಹೈ ವೋ ಕ್ಯಾ ಬೋಲತೇ जैसे के इंसान के पास क्या था एक पॉलिटिक्स का एग्जांपल दे रहे के जब उन्होंने रुतबा हासिल करते हैं वोट्स लेते बोलते कि हमें वो करते हैं जब हम आपको वोट डालते हैं तो हम आपका ये प्रॉब्लम सॉल्व करते हैं वो प्रॉब्लम सॉल्व करते हैं पर है ने कोई भी प्रॉब्लम नहीं सॉल्व करते तो है ना ऐसा नहीं रहना बोल के आइंस्टाइन बोल रहे। ये राइटर की जुबानी थी। आई होप आपको समझ में आए। थैंक यू।